हातिमापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जुनी ऍसिड फॅक्टरी लागायची. मिस्टर संजय आज ती फॅक्टरी विकत घ्यायला जात होते. मिस्टर संजय कार मध्ये मागे बसले होते आणि त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. माझा ऐकाल तर ही फॅक्टरी नका विकत घेऊ तर बरं होईल. मी त्या फॅक्टरी बद्दल बऱ्याच अफवा ऐकल्या आहेत. कसल्या अफवा? लोक म्हणतात की त्या ऍसिड फॅक्टरीमध्ये एका मुलीच्या आत्म्याचा वास आहे आणि खूप लोकांनी ती फॅक्टरी विकत घेण्याचा प्रयत्न केला पण ते मारले गेले. मी या भूत प्रेत वाल्या गोष्टींमध्ये विश्वास नाही ठेवत. मी ती विकत घेऊनच राहीन. मिस्टर संजय खूप स्वस्तात ऍसिड फॅक्टरी त्या मालकाकडून विकत घेतात आणि नंतर ऍसिड फॅक्टरीमध्ये फिरायला जातात. तू माझ्यासोबत आत नको येऊ. नाही सर, ते मला वॉशरूमला जायचंय. तुम्ही फॅक्टरीमध्ये फिरून या, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. मिस्टर संजय फॅक्टरीच्या आत जातात आणि ड्रायव्हर बाहेरच उभा राहतो. एक तास होतो तरी मिस्टर संजय फॅक्टरीमधून बाहेर येत नाहीत. तेव्हाच अचानक ड्रायव्हरला फॅक्टरीच्या आतून एक भयानक आवाज ऐकू येतो. अरे देवा, आत काय चाललंय? 3 तास होऊन झाल्यानंतर सुद्धा जेव्हा मिस्टर संजय बाहेर नाही निघत तेव्हा ड्रायव्हर पोलिसांना फोन करतो आणि पोलीस फॅक्टरीच्या आत जातात आणि त्यांना मिस्टर संजयची डेड बॉडी मिळते. असं वाटतं कोणीतरी यानं क्रूरपणे मारलं आहे. संजयची डेड बॉडी त्यांच्या घरी पोहोचते. हे कोणी केलं? मी त्याला नाही सोडणार. ते किती चांगला माणूस होते. पुढच्या दिवशी मिस्टर संजय यांची पत्नी नीलिमा शेजारच्या गावी जाते. गावात ऍसिड फॅक्टरी बद्दल कोणाला माहिती आहे? म्हातारीजी त्या गावात सर्वात वृद्ध आहेत, त्या तुम्हाला ऍसिड फॅक्टरी बद्दल सांगू शकतात. नीलिमा म्हाताऱ्या आजींकडे जाते. 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती ऍसिड फॅक्टरी फक्त नावाची होती. त्याच्या आत सगळे काळे धंदे व्हायचे. दारू बनवली जायची, जुगार खेळला जायचा, सट्टेबाज तिथे जमा व्हायचे. एका दिवशी रूपमती नावाची एक नवविवाहिता तिथून जात होती. एका जुगाऱ्याची नजर तिच्यावर पडली. जुगारी रूपमतीला छेडू लागला आणि तिला ओढत फॅक्टरीमध्ये घेऊन गेला. रूपमतीने नखांनी त्या जुगाऱ्याचं नाक खरचटलं पण सगळ्या गुंडांनी मिळून रूपमतीची हत्या केली. जेव्हा रूपमतीचा नवरा तिथे आला तेव्हा त्यांनी त्याला देखील मारून टाकलं. त्या दिवसापासून रूपमतीचा आत्मा त्या फॅक्टरीमध्ये भटकत आहे. रूपमतीच्या आत्म्याने एक एक करून त्या सगळ्या गुंडांना मारून टाकलं. आता जो कोणी त्या फॅक्टरीमध्ये जातो त्याला तो आत्मा मारून टाकतो. मी तर माणूस नाहीये, मी एक स्त्री आहे. मी तर त्या फॅक्टरीच्या आत जाऊ शकते ना. मी आत जाईन आणि फॅक्टरीची शुद्धी करेन. मुली, तू उद्या जा. आज रात्री माझ्याच घरी थांब. नीलिमा रात्री वृद्ध बाईच्या घरीच झोपते आणि रात्री 2 वाजता नीलिमाला अचानक जाग येते तर ती वृद्ध आजी नीलिमाचाच गळा दाबू लागते. फॅक्टरीची शुद्धी करशील? वाचवा, कोणीतरी वाचवा. तेव्हाच काही गाववाले तिथे येतात. गावातले बघतात की म्हातारी आजी बेशुद्ध पडली आहे. असं वाटतं तो आत्मा या म्हाताऱ्या आजीमध्ये घुसलाय. दुसऱ्या दिवशी नीलिमा एक पंडित आणि काही पोलीसवाल्यांसोबत त्या फॅक्टरीमध्ये आत जाते आणि हवन करते. तेव्हा रूपमतीचा आत्मा तिथे प्रकट होतो आणि त्यांनी मला आणि माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. मी आई बनणार होते. मी कोणाला नाही सोडणार. तुझ्या सोबत जे काही झालंय आम्हाला त्याची खंत आहे पण तू निर्दोष लोकांना मारणं बंद कर. आत्मा नीलिमाच्या आत संचारते आणि ती पंडितचा गळा दाबू लागते. पोलीसवाले नीलिमाला पकडून ठेवतात. पंडित मंत्र बोलणं सुरू ठेवतात आणि सगळे मंत्र पूर्ण करतात.
तेव्हा कुठे नीलिमा ठीक होते। खूप खूप धन्यवाद पंडित जी, आता ही फॅक्टरी शुद्ध झाली आहे। नीलिमा ती फॅक्टरी शुद्ध करून तिथे मिस्टर संजय यांच्या नावाने मुलींसाठी एक शाळा बनवते। शालिनी आपल्या आई वडिलांसोबत फतेहगंज गावात राहत होती। एक दिवस शालिनीचे वडील ड्युटीवरून परत येऊन म्हणतात, माझं ट्रान्सफर नैनापूर गावात झालंय। पप्पा, मी माझ्या मित्रमैत्रिणींकडून ऐकलंय की मैनापूर गावात हडळ राहते, जी लोकांचे डोळे काढून घेऊन जाते। असं काही नाही आहे बेटा, आणि फक्त 6 महिन्यांचा तर प्रश्न आहे, मग आम्ही इथे परत येऊ। शालिनीचं कुटुंब नैनापूरमध्ये भाड्याने एक घर घेऊन राहू लागतात। शालिनीचं लग्न ठरलेलं असतं। ती खूपदा बाल्कनीमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलत असायची। एकदा बाजूची बाई शालिनीच्या घरी येते। मी बघितलं आहे की तुमची मुलगी रात्री 2 वाजेपर्यंत बाल्कनीमध्ये उभं राहून फोनवर बोलत असते। तिला सांगा 11 वाजल्यानंतर घरातून बाहेर नाही निघायचं। तुम्हाला माहित नाही का की गावात डोळे काढणारी हडळ फिरत राहत असते? ताई, आम्ही या सगळ्या अंधविश्वासांवर विश्वास नाही ठेवत। एका रात्री शालिनीचे आई बाबा झोपलेले असताना दोघांना अचानक शालिनीच्या ओरडण्याचा आवाज येतो, तर ते दोघं धावत वर शालिनीच्या रूम मध्ये जातात। आई, मला काही दिसत नाहीये, ती हडळ, आई आई ती हडळ ती माझे डोळे घेऊन गेली आहे। माझी मुलगी, हे काय झालं? जेव्हा मुलाकडच्यांना हे कळतं की शालिनी अंधळी झाली आहे, तेव्हा ते लग्न मोडून टाकतात। मला माफ कर शालिनी, मला माझे घरचे लग्न करायला नाही म्हणत आहेत। बाबा, मला माझे डोळे परत हवे आहेत। शालिनीचे आई आणि बाबा बाजूच्या बाईकडे जातात। दादा, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं। ताई, ती हडळ कोण आहे? कुठून येते? कुठे जाते? आणि ती लोकांचे डोळे का घेऊन जाते? खरी खरी गोष्ट तर कुणालाच नाही माहीत, पण गावातले सांगतात की ती हडळ तर फक्त एक नोकर आहे, त्याच्या मागे एका तांत्रिकाचा हात आहे। तांत्रिकाने त्या हडळीला गुलाम बनवून ठेवलेलं आहे। जर आम्ही त्या हडळीचा पाठलाग केला तर आम्ही त्या तांत्रिकापर्यंत पोहोचू शकू आणि आम्हाला कळेल की तो त्या हडळीकडून अशी कामं का करून घेतो। गावातल्या काही लोकांनी असा प्रयत्न केलेला, पण मग ते कधीच परतले नाहीत। काही झालं तरी चालेल, पण आमच्या मुलीच्या डोळ्यांसाठी आमच्याकडून जे होईल ते आम्ही करू। एका रात्री शालिनीची आई आपल्या खऱ्या डोळ्यांवर खोटे डोळे लावून गावाच्या चौकात उभी राहते। रात्रीच्या 1 वाजता हडळ येते। शिकार, ते पण चौकात। हडळ शालिनीच्या आईचे वरचे खोटे डोळे काढून घेऊन जाते। मग शालिनीचे आई वडील हडळीच्या पाठीमागे जातात। हडळ जंगलात एका तुटक्या फुटक्या जागेत जाते। शालिनीचे आई वडील घरात वाकून बघतात। आत एक तांत्रिक आग वगैरे लावून मंत्र वाचत बसलेला असतो। आली माझी गुलाम हडळ। हे घ्या साहेब। अरे मूर्ख, हे तर खोटे डोळे आहेत, तुला कोणीतरी मूर्ख बनवलंय। मी तुम्हाला 100 लोकांचे डोळे आणून दिलेले आहेत, आता मला सोडा। आता नाही, आता तुला 50 अजून लोकांचे डोळे आणून द्यायचे आहेत। शालिनीचे आई वडील लगेच पोलिसांना फोन लावतात। पोलीस लगेच येऊन तांत्रिकाला अटक करतात। या सगळ्यांना मारून टाक हडळ। नाही, आतापर्यंत मी तुझं ऐकलं, खूप लोकांना मारलं, पण आता मी तुझं नाही ऐकणार।
पोलीसवाला तांत्रिकाच्या डोक्यावर गन ठेवून विचारतो, का करतोस तू हे सगळं? मी हे डोळे अंग तस्करांना विकतो, एका डोळ्यांची जोडी लाखांना जाते। तू हडली कडून जेवढ्या लोकांचे डोळे काढलेस तेवढे आता हडळीला सांगून नीट कर, नाहीतर तुला इथेच उडवेन। नाही नाही असं नका करू। तांत्रिक सगळ्या लोकांचे डोळे परत देऊन नीट करतो। पोलीस तांत्रिकाला पकडून घेऊन जातात। शालिनीला तिचे डोळे परत मिळाल्याने ती आनंदी होते।